घोडेगाव येथे बिबट्याने धुमाकूळ घालून दोन कुत्र्यांना फस्त केल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण काही तासातच बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. स्थानिकांच्या मागणीमुळे वन विभागाने शांताराम काळे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. जवळपास 48 तासानंतर बिबट्या जेरबंद झालाय, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. दरम्यान बिबट्याला जुन्नर येथील माणिकडोह या केंद्रात पाठवण्यात येणार आहे.